लोकनेते दिबा पाटील हे महाराष्ट्राचे मोठे नेते होते. ओबीसी समाजासाठी त्यांनी केलेलं काम अतुलनीय असंच आहे. आमच्या पिढीचे ते आदर्श होते, त्यामुळे त्यांचं नाव नवी मुंबईतील विमानतळाला देण्यासंदर्भात मी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आपल्या सर्वपक्षीय कृती समितीची त्यांच्याशी भेट घडवून आणण्यासाठी प्रयत्न करेन, असं आश्वासन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष नाना पटोले यांनी बुधवारी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीला दिलं. नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिबा पाटील यांचं नाव देण्यात यावं अशी मागणी मुंबई, नवी मुंबई, रायगड, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, प्रकल्पग्रस्त शेतकरी, कष्टकरी जनता सुरुवातीपासून करत आहेत. त्याबाबतचा पत्रव्यवहार राज्य आणि केंद्र सरकारकडे करण्यात आलाय. यासाठी रायगड, नवी मुंबई, ठाणे, पालघर यांसह अनेक जिल्ह्यात मोठी चळवळ उभी राहत आहे. त्यासाठी लोकनेते दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्ष कृती समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीच्या एका शिष्टमंडळानं आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भातले एक निवेदन देऊन त्यांच्याशी चर्चा करण्यात आली. त्यावेळी पटोले यांनी या शिष्टमंडळाला आश्वासित केलं. कृती समितीचे अध्यक्ष शेतकरी नेते दशरथदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली भेटलेल्या या शिष्टमंडळात कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, कार्यकारिणी सदस्य उद्योजक जय म्हात्रे, ओबीसी नेते जे डी तांडेल, कृती समितीचे सहचिटणीस दीपक म्हात्रे, संतोष केणे, मेघनाथ म्हात्रे आणि जासई ग्रामस्थांचे प्रतिनिधी आदींचा समावेश होता. या शिष्टमंडळानं नाना पटोले यांना दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की लोकनेते दिबा पाटील यांची नवी मुंबई, रायगड ही कर्मभूमी आहे. इथल्या भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त कष्टकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी आपलं सबंध आयुष्य वेचलं आहे. 1984 साली शेतकऱ्यांच्या जमिनीला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आणि साऱ्या देशभर गाजलेल्या शौर्यशाली लढ्यातील शेतकऱ्यांना 12.5% विकसित जमीन देण्याचं तत्व प्रस्थापित झालं. पुढे ते महाराष्ट्रातील सर्व प्रकल्पग्रस्तांना लागू झालं. दिबा पाटील यांनी महाराष्ट्रातील ओबीसी समाजासाठी भरपूर काम केलंय. मंडल आयोगाच्या अंमलबजावणीसाठी आणि त्यानंतरही ओबीसी समाजात जागृती निर्माण करण्यासाठी दिबा पाटील यांनी महाराष्ट्रभर दौरे केले. अशा या लोकोत्तर नेत्याचे नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देणंच योग्य आहे.